तो पवार साहब को कहता हूं, पवार साहब मोदी जी को 10 साल हुए, ये 50 साल से महाराष्ट्र की जनता आपको धो रही है, ढो रही है, ढो रही है, सहन कर रही है। 50 साल छोड़िए, 5 साल का हिसाब दे दीजिए जनता को, मैं तो 10 साल का हिसाब लेने आया हूं। मित्रों, आज मैं युवा साथियों को बताने आया हूं, मित्रों इस दुनिया में डर के लिए कोई जगह नहीं है, सिर्फ ताकत ही दुनिया में सम्मान दिलाती है। ताकत के साथ बाहर आइए, युवा अपना मत व्यक्त करे और तीसरी बार मोदी जी को 400 पार की बहुमती से जीता कर रखिए। हमने इसके लिए पूरा पूरा काम किया। गेले 55 वर्ष महाराष्ट्रात कोणी नेता आला तर तो आदरणीय पवार साहेबांच्या वर टीका केल्याशिवाय त्याची हेडलाईन होत नाही। डेटा बेस तुम्हाला सांगते, त्याच्यामुळे आल्यावर जर पवार साहेबांवर टीका केली नाही तर हेडलाईन होण्याची शक्यता कमी असते। त्याच्यामुळे काहीही लोकशाही हो, विरोधक पण दिलदार असला पाहिजे। मला एका गोष्टीचा आनंद वाटला की आम्ही भ्रष्टाचारातून मुक्त झालो। आमच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी काल केला नाही, कारण का महाराष्ट्रात आलं की पहिलं NCP म्हणायचं आणि मग नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचं, त्याच्यातून आम्हाला प्रचंड वेदना व्हायची। त्याच्यामुळे काल फक्त त्यांनी जी काही टीका केली